हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत. बघा, आपण मास सेकंडचा सेकंड लेसन आपण बघत होतो, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम हा लेसन आपण बघत होतो. आणि पायथागोरस थेरम या लेसन मध्ये आपण काही प्रमेय आपण पाहणार आहेत. याच्यामध्ये समवृत्ता आणि काटकोन त्रिकोण, दॅट इज अ सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, यांचं काय रिलेशन ते आपण बघणार आहोत. बघा, हे जे प्रमेय आहे या प्रमेयाची सिद्धता मी घेणार नाहीये, पण त्याचं ऍप्लिकेशन मी घेणार आहे, उदाहरण घेणार आहे आणि कसं वापरायचं ते घेणार आहे. कारण सिद्धता घेतली तर व्हिडिओची लेंथ खूप होते, बरोबर. आपण या सिद्धतांसाठी वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. चला लक्ष द्या. आता मग काय प्रमेय काय सांगतो? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेले शिरोनामामुळे इन राईट अँगल ट्रायंगल दे विन वी हॅव टू ड्रॉ ऑल्टिट्यूड ऑन अ हायपोटेनियस. जे त्रिकोण तयार होतात, जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. वेन वी हॅव टू ड्रॉ ऑल्टिट्यूड दे वेअर टू अगेन टू ट्रायंगल्स इज फॉर्म, दॅट टू ट्रायंगल्स अँड ओरिजिनल ट्रायंगल्स ऑल थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे तिन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा, असं कळणार नाही. आपण मी डायग्राम म्हणूनच तुम्हाला सांगतोय. बघा, मी काय केला, ड्रॉ करतोय राईट अँगल ट्रायंगल. समजा याचं नाव आहे ए बी सी, हा राईट अँगल ट्रायंगल. आणि इथं ए बी सी आणि वेन वे टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑन अ हायपोटेनियस, हायपोटेनियस वर मी काय ड्रॉ केला, अल्टिट्यूड ड्रॉ केला. बघा, हा पण ए बी सी मी काय म्हणतो पहा, त्रिकोण, त्रिकोण इन ट्रायंगल ए बी सी, या ट्रायंगल ए बी सी मध्ये बघा रेख रेख बीडी लंब कर्ण ए सी, बीडी लंब काय कर्ण ए सी, कर्णावर काढलेला काय हा अल्टिट्यूड आहे. असं जर असेल तर याच्यामध्ये तीन त्रिकोण तयार होतात. बघा, फर्स्ट वन, सेकंड वन अँड ओरिजिनल थर्ड वन, ऑल थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर. हे तिन्ही ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांची संगती, करस्पॉन्डन्स खूप महत्वाचं असेल. कसं पहा, तर बघा ट्रायंगल ए डी बी, ए डी बी सिमिलर ट्रायंगल. बघा, ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी, विच वन, बी डी सी, बी डी सी सिमिलर ट्रायंगल, ए बी सी, ए बी सी, दिस थ्री ट्रायंगल्स आर कॉन्कॉर्ड. मी सेकंड डायग्राम काढतो, वेगळ्या पद्धतीची डायग्राम, म्हणजे तुमचं कन्फ्युजन राहायचं नाही. बघा, मी फॉर एक्झाम्पल जस्ट वी हॅव टू ड्रॉ दिस टाईप ट्रायंगल, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. सपोज नेम ऑफ दिस ट्रायंगल इज पी क्यू अँड आर, अँड वी हॅव टू ड्रॉ द अल्टिट्यूड, परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्याला नाव दिलं यस. आता याच्यात जे तीन ट्रायंगल तयार झाले ते तीन ट्रायंगल्स काय आहे, कॉन्कॉर्ड, सॉरी सिमिलर आहे, नॉट कॉन्कॉर्ड, सिमिलर आहे. आणि ती करस्पॉन्डन्स ती आपल्याला बरोबर लिहायचं. बघा, मी कोणताही ट्रायंगल सुरुवात केली, देअरफॉर जस्ट वी हॅव टू ड्रॉ क्यू एस आर, विच वन ट्रायंगल, क्यू एस आर कॉन्कॉर्ड ट्रायंगल, आर एस पी, आर एस पी कॉन्कॉर्ड ट्रायंगल, विच वन, क्यू आर पी, क्यू आर पी. हे फार महत्वाचे. बघा, हा ट्रायंगल देन हा हा ट्रायंगल विचारला, क्यू एस आर कॉन्कॉर्ड ट्रायंगल कोणता राहतोय, आर एस पी, कोणता, आर एस पी, देन पुढचा कोणता आहे, क्यू आर पी. अशा पद्धतीने या संगतीनुसार हे ट्रायंगल्स काय असतात, सिमिलर असतात. ही फक्त मी प्रॉपर्टी वापरायची कशी घेतलं याची, याचा जो प्रूफ आहे तो पुस्तकात आहे किंवा आपण एखादा व्हिडिओ तो सेपरेट बनवणार आहोत. बघा, आपण आता इतक्यात बघितलं की समवृत्त आणि काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला जो शिरोनाम आहे, जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मग काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात, हे आपण पाहिलं. आता बघते आपण भूमितीमध्येचं प्रमेय, त्याला काहीशी अशीच डायग्राम आहे, काटकोन त्रिकोण एक कर्णावर टाकलेला काय आहे, शिरोलंब आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, बघा त्रिकोण एबीसी मध्ये काय लिहिणार, त्रिकोण
एबीसी मध्ये काय म्हणतो कर्णावर काढलेला शिरोलंब रेख बीडी लंब रेख बीडी लंब कर्ण एसी बीडी लंब कर्ण एसी सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर ऑन हायपोटेन्यूस एसी. तर असं जर असेल काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. या शिरोलंबामुळे हे जो दोन भाग आहे त्याचा भूमितीमध्ये काय राहतोय हा परपेंडिक्युलर जो ड्रॉ केला येतो. म्हणजे काय काहीच नाही समजलं तो लक्षात ठेवा. ए बी सी मध्ये काय मेजर ऑफ त्रिकोण एबीसी मध्ये हा जो कोण आहे बी इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. बी मधलं कर्ण एसी वर काय काढलाय परपेंडिक्युलर काढलाय असं जर असेल तर काय होतं बा बीडीचा वर्ग बरोबर या बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले बीसी आर किंवा असे लिहू शकता बीडी बरोबर अंडर रूट एडी इंटू बीसी. म्हणजेच इथे बीडीला काय म्हणायचं भूमितीमध्ये म्हणायचं भूमितीमध्ये म्हणतात बीडीला भूमितीमध्ये म्हणतात. बघा हे झालं भूमितीमध्येचं प्रमेय. एक सूत्र आहे पेपरला काय होतं बीडी एडी डीसी या तीन गोष्टींपैकी कुठल्या तरी दोन दिलेले असतील एक आपल्याला शोधायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायला लागतं भूमितीमध्येचं प्रमेय. परत एकदा सांगतो भूमितीमध्येचं प्रमेय कर्णावर टाकलेला शिरोलंब याचा वर्ग करायचा बरोबर एडी गुणिले डीसी याला म्हणायचं भूमितीमध्येचे प्रमेय. बघा याच्या आधारे आपल्याला काय उदाहरण पुढे सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा गुणधर्म बघा या प्रकरणातील अत्यंत महत्वाचं प्रमेय आहे पायथागोरसचं प्रमेय. बघा पायथागोरसचं प्रमेय काय सांगते काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. कर्णाचा वर्ग करायचा इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज करायची ते दोघं काय राहतील सेम राहतील. मला एक गोष्ट इथं महत्वाची सांगायची याची सिद्धता पुस्तकात पण दिली आणि आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहोत पण सध्या आपण हे कसं वापरायचं तेच बघणार आहोत. बघा काटकोन त्रिकोणात त्रिकोण एस टी डी मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल एस टी डी मध्ये कोणता अँगल 90 डिग्री तोलायचा मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री हा टी किती आहे 90 अंश आहे. तर 90 अंशासमोरची बाजू काय असते कर्ण ही बाजू काय राहते कर्ण हायपोटेनियस. मग कर्णाचा वर्ग पायथागोरसचा प्रमेय सांगते बाबा कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा एच डी चा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज एच डी चा वर्ग बरोबर एस टी चा वर्ग अधिक टी डी चा वर्ग याला म्हणतात पायथागोरसचे प्रमेय. कसं वापरायचं एवढंच सांगितलं. बघा 90 अंशासमोरची बाजू एस डी चा वर्ग बरोबर एस टी चा वर्ग अधिक टी डी चा वर्ग. अजून एक डायग्राम थोडं होतं त्याच्यासाठी पायथागोरसचं प्रमेय वापरून बघू काही ना थोडं आकृती बदलली का थोडं टेन्शन येतं. समजा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याचं नाव मी घेतो एक्स वाय आणि झेड. बघा कसं लिहिणार त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये काय मग त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये मापकोन झेड बरोबर किती अंश 90 अंश. मापकोन झेड किती अंश आहे 90 अंश. 90 अंशासमोरची बाजू काय कर्ण एक्स वायचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर एक्स झेड चा वर्ग अधिक वाय झेड चा वर्ग याला म्हणायचं पायथागोरसचे प्रमेय. असं बघा कर्ण वर्ग बरोबर ए बा वर्ग अधिक दुबा वर्ग अशा पद्धतीने प्रमेय वापरायचं आहे. आपण याचा व्यत्यास बघू पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतोय बघा बोर्डवर मी लिहिलं पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय माहिती का एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. एखाद्या त्रिकोणात तीन बाजू दिल्या आहेत थोडक्यात त्रिकुट सारखंच तीन बाजू दिल्या आहेत सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल तर समजायचं तो त्रिकोण काय काटकोन त्रिकोण. याच्यावर आधारित आपल्याला काय होतं कधी कधी उदाहरण विचारतात. फॉर एक्झाम्पल मी आता एक त्रिकोण घेतलं बघा एक त्रिकोण काढला एक त्रिकोण काढला आणि याच्या बाजू पण दिल्या आपल्याला समजा एक बाजू 5 एक बाजू 3 एक बाजू 4 याचं नाव घेतलं ए बी सी आणि विचारलं तुम्हाला प्रश्न आला त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 3 एसी बरोबर 5 बीसी बरोबर 4 तर हा काटकोन त्रिकोण आहे का असं विचारलं तर काय वापरायचं पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. कसा वापरायचा बघा सर्वात मोठी बाजू लांबी मापावर न कळतं आपल्याला सगळ्यात मोठी बाजू एसी आहे एसी बरोबर किती 5 मग काय करायचं
एसीचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग, याला एक नंबर द्यायचा. दुसऱ्या बाजूने एचएनच्या वर्गांची बेरीज करायची, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एबी वर्गाची किंमत तीनचा वर्ग, बीसीची किंमत चाराचा वर्ग. तीन त्रिक नऊ अधिक चार चौक सोळा बरोबर किती पंचवीस. इथं पंचवीस लिहायची होती, पाचचा वर्ग बरोबर किती पंचवीस, याला एक नंबर द्या. नऊ अधिक सहा सोळा बरोबर किती पंचवीस. ही बाजू सारखी आहे, ही बाजू पंचवीस आहे, ही बाजू पंचवीस आहे. ही बाजू म्हणजेच काय आहे, एसी वर्ग बरोबर. इथे काय लिहिणार, एबी वर्ग, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. आणि म्हणून काय म्हणायचं, पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यासानुसार त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीसी हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. अशा पद्धतीने या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. या चार ज्या बोर्डवर लिहिलेल्या प्रॉपर्टी आणि मी मागच्या व्हिडिओ घेतलेल्या प्रॉपर्टी त्या जर तुम्हाला समजल्या तर बघा, मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवायला काही अवघड नाही. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चनचे एक्झाम्पल मी मागच्या व्हिडिओत बनवले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. या प्रकरणाशी निगडीत जो फर्स्ट व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात मी ते प्रॉब्लेम घेतलेले आहे. तर या प्रमेयांचा आधार घ्यायचा आहे, मग भूमितीमध्येचं प्रमेय असेल, समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांचं रिलेशन असेल, पायथागोरसचं प्रमेय असेल किंवा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास, हे आणि 30-60-90 अंश त्रिकोणाच्या मापांचा गुणधर्म आणि 45-45 अंश मापाच्या त्रिकोणांचा गुणधर्म, एवढं जर आलं तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सहज आणि सोप्या साध्या सहभाषेत सोडवू.